नई मुंबई शिवसेना का 10 दिवसीय वक्तृत्व कौशल शिविर आज समापन हो गया। नेरुल में आयोजित समापन समारोह में शिवसेना पदाधिकारियों ने इस शिविर का अनुभव साझा करते हुए इसे महत्वपूर्ण बताया और इसके आयोजन के लिए जिला प्रमुख विठल मोरे एवं प्रशिक्षकों का आभार जताया। देखिए रिपोर्ट। शिवसेना कार्यकर्ताओं के लिए आयोजित वक्तृत्व कौशल शिविर लाजवाब रहा। 10 दिनों तक चले शिविर में 60 से अधिक शिवसेना पदाधिकारियों, पूर्व नगर सेवकों और कार्यकर्ताओं ने वक्तृत्व कौशल का प्रशिक्षण लिया। पॉलिटिकल एक्सपर्ट और प्रशिक्षक नीलेश चौहान, जितेंद्र पवार, निकिता पाटिल और सचिन अवसरमल ने शिवसैनिकों को भाषण कला, पार्टी और सरकार के कार्यों को प्रभावी तरीके से जनता के बीच पहुंचाने और संगठन की नीतियों को साझा करने का हुनर सिखाया। कार्यक्रम में महिला जिला संगठक रंजना सिंत्रे, उप जिला प्रमुख दिलीप घुड़ेकर, संतोष घोषालकर, संदीप पवार, प्रकाश शिकने समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे। त्याचा काळ हा प्रेझेंटेशनचा काळ आहे। आपल्या सगळ्यांकडे माहिती तर असते, परंतु ती व्यक्त आपल्याला करता येत नाही बऱ्याच जणांना, त्यामुळे बोलता येणं ही सध्याच्या काळाची गरज आहे। आणि त्याला अनुसरूनच जेव्हा ही संकल्पना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठलजी मोरे यांच्यासमोर मांडली गेली तेव्हा त्यांना ती खूप आवडली आणि आपल्या सगळ्या शिवसेनेच्या शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना त्याचा उपयोग भविष्यामध्ये होऊ शकतो हे त्यांना वाटलं आणि म्हणूनच त्यांच्या आग्रहानं हे छान असं शिबिर या ठिकाणी आयोजित केलं गेलं। 10 दिवस त्याला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि जसं विठ्ठल मोरे सरसुद्धा म्हणाले की आपण बघितलं सगळ्यांनी की खूप छान पद्धतीनं सगळे वक्ते बोलले आणि त्याच्यामध्ये खूप सुधारणा आपल्याला दिसून आल्या आणि जे काही ते या शिबिरामध्ये शिकलेलं आहे त्याचा पुढे चालून त्यांना नक्कीच फायदा होईल आणि येणाऱ्या काळात पक्षासाठी सुद्धा याचा, संघटना वाढीसाठी सुद्धा याचा उपयोग होईल, निवडणुकीत याचा उपयोग होईल। आमचा नेहमीचा अनुभव असा आहे की पहिल्या बॅचला नेहमी मोठी मोठी लोक आमच्याकडून शिकून जातात, नंतर मग त्यांचा हेवात आणि त्यांचं अनुकरण करून मग नंतरच्या बॅचमध्ये त्यांना एकदम फ्रीडम हवं असतं वातावरणात, ते वातावरणाचा त्यांना आनंद घेता येतो। ह्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर ती बसतच नाही हा आमचा आधीपासूनचा अनुभव आहे आणि ह्या एकदा पहिल्या बॅचचा अनुभव आला की त्यानंतर आपोआपच युवासना म्हणजे युवक कुठल्याही पक्षाच्या सुद्धा युवक हे आपोआप त्या शिक्षणाला जॉईन होतात। फक्त एक वाचनाचा अभाव आणि मग आपल्यापेक्षा जे मोठी लोक आहेत त्यांच्यासमोर आपण कसं व्यक्त व्हावं, कसं काय शिकावं, ही भीती त्यांच्या मनात पहिल्यांदा असते। खरं तर युवासेना महत्त्वाची यासाठी आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आपले शिवसेनेचे हे विचार, शिवसेनेची विचारसरणी, शिवसेनेचे काम, विरोधकांची टीका ही सामान्य माणसापर्यंत पोचवायची असेल तर सर्वात महत्त्वाचा पहिला घटक इथे युवासेना असेल आणि त्यानंतर महिला असतील, कारण महिला आणि युवक या दोघांच्या संभाषणातून जास्त लोक जोडली जातात हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे। समापन समारोह में शिवसेना पदाधिकारी संदीप दलवी और स्मिता दमामे समेत कई पदाधिकारियों ने प्रशिक्षण का अनुभव साझा किया और आयोजक जिला प्रमुख विठल मोरे की सराहना की। वहीं खुद जिला प्रमुख विठल मोरे ने इस शिविर को शिवसैनिकों में आत्मविश्वास बढ़ाने और भाषण कौशल्य विकास का जरिया बताया। उन्होंने कहा कि शिवसैनिकों में हुए इस कौशल्य विकास का फायदा आने वाले नई मुंबई महानगर पालिका चुनाव में जरूर देखने को मिलेगा। सांगता करताना आपण 10 दिवसात जे काही शिकलो त्यातून आपण काही मिळवू शकलो का, याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांसमोर ज्या ज्या लोकांनी या 10 दिवसात प्रशिक्षण घेतलं त्या लोकांनी आपल्या स्वतःच्या संकल्पनेतून निनाळे विषय घेऊन या ठिकाणी त्या विषयाचा एक अभ्यासपूर्ण असा
मागोवा या ठिकाणी घेतला आणि नक्कीच सर्वांना एक विश्वास वाटला की आम्ही जे गेले 10 दिवस शिवसेनेच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालो त्याचा आम्हाला नक्की समाधान मिळालं आहे. कारण जे लोक प्रशिक्षण शिबिराच्या सुरुवातीला ज्यांना खरोखर काही बोलता येत नव्हतं किंवा बोलण्याचं धारिष्ट्य होत नव्हतं, अनेक लोकांना त्या ठिकाणी येऊन उभं राहणंही कठीण होतं, असे लोक आज या ठिकाणी त्यांना थांबवावं लागलं आम्हाला की वेळ संपलेला आहे तुम्ही थांबा. इतका चांगला प्रतिसाद या ठिकाणी प्रशिक्षकांकडून आम्हाला मिळाला किंवा चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आमच्या प्रशिक्षणार्थींना मिळालं हा अनुभव या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.